नमस्कार बालमित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. इयत्ता 1 ते 10 गणितामध्ये आपण इयत्ता 4थीचा जो सिलॅबस आहे तुमचा, तो पूर्ण आपण सोडवलेला आहे, समजून घेतलेला आहे. त्यासाठी तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये जाऊन इयत्ता 4थी गणित विषय काढला तर तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. आज आपण करूया मैत्री गणिताशी. या कार्यपुस्तिकेमधील इयत्ता 4थीची कार्यपुस्तिका आहे, यामधील स्वाध्याय सोडवणार आहोत. या अगोदर आपण 1 नंबरचा जो स्वाध्याय होता, पान नंबर 1 वरती भौमितिक आकार काढूया. हा जो पान नंबर 1 वरती स्वाध्याय होता तो ऑलरेडी सोडवलेला आहे. आज आपण पान नंबर 2 वरील हा स्वाध्याय पूर्ण करणार आहोत, पुढे घेणार आहोत. तर बघा, खालील 2 चित्रांमध्ये लघुकोन दाखविलेला आहे, त्याचे निरीक्षण कर. त्याच सारखे इतर चित्रातील लघुकोन पेन्सिलने दाखव. तर इथं मी ऑलरेडी लघुकोन दाखवलेले आहेत, परंतु तुम्हाला चित्रामध्ये फक्त 2च लघुकोन दिलेले आहेत अगोदर. तर त्यामध्ये हा 1 लघुकोन दिलेला आहे आणि हा 1 दिलेला आहे, आणि नंतरचे जे लघुकोन आहेत ते तुम्हाला दाखवायचे आहेत. तर बघा, हा देखील लघुकोन आहे. त्यानंतर या बाजूला झालेला कात्रीचा हा देखील लघुकोन आहे. टरबुजाच्या फोडीच्या प्रत्येक ठिकाणी झालेला काय आहे, लघुकोनच आहे. हाताच्या कोपऱ्यामध्ये झालेला हा लघुकोन आहे. त्याचप्रमाणे या झाडामध्ये हा लघुकोन आहे, हा 1 लघुकोन आहे. इथे हा देखील लघुकोन झालेला आहे. इथे हा इथे खालच्या साईडचा आणि इथे वरच्या साईडचा हा देखील लघुकोन आहे, आणि हा सर्वात वरचा जो टोक आहे हा देखील लघुकोन झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला लघुकोन तुमच्या स्वाध्यायपुस्तिके ह्या कार्यपुस्तिकेमध्ये दाखवायचे आहेत. चित्रातील काटकोण व लघुकोन यांची संख्या लिहा. हे बघा, हे चित्र आहे पताकांचं. ह्यामध्ये काटकोण किती आहेत, हा 1 काटकोण, 2, 3, 4 आणि 5 आहेत. आणि राहिलेले हे 2 लघुकोन आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणून काटकोणांची एकूण संख्या 5 लिहिली आहे आणि लघुकोणांची एकूण संख्या 10 लिहिलेली आहे. आता जर तुम्ही इथं या आकृतीमध्ये बघितले तर ह्या साईडला देखील काटकोण तयार होत आहे, परंतु आपल्याला इथं चित्रातील काटकोण ओळखायला सांगितलेले आहेत. म्हणून मी फक्त पताकाच्या आतमधलाच काटकोण घेतलेला आहे. जर तुम्ही पताकाच्या बाहेरचा हा काटकोण घेतला तर काटकोणांची संख्या किती होईल, 10 होईल. तरी काही हरकत नाही आहे, परंतु इथे मी फक्त पताकाच्या आतलेच काटकोण घेतलेले आहे, त्यामुळे काटकोणांची एकूण संख्या किती झालेली आहे, 5 झालेली आहे, आणि लघुकोणांची एकूण संख्या झालेली आहे 10. त्यानंतर बघा पुढे काय आहे. पहिल्या चित्रात दर्शविल्याप्रमाणे इतर चित्रातील विशाल कोण पेन्सिलने दाखव. आणि पहिल्या चित्रामध्ये फक्त हा विशाल कोण इथं दाखवलेला आहे तुमच्या कार्यपुस्तिकेमध्ये. तर हा ह्या 2 पात्यातील देखील काय आहे, विशाल कोणच आहे, आणि ह्या 2 पात्यामध्ये देखील विशाल कोण आहे. त्यानंतर या केमध्ये बघा, इथे आणि इथे दिसतो हा लघुकोण आहे, परंतु हा जो इथे मधला आहे हा काय आहे, विशाल कोण आहे. त्यानंतर या कात्रीमध्ये बघा, कात्री म्हणजे हा हँड फॅन आहे, हातपंख आहे. यामध्ये हा जो इथे मध्ये तयार होतो आहे हा काय आहे, विशाल कोण आहे. त्याच पद्धतीने इथे जो तयार झालेला आहे हा देखील काय आहे, विशाल कोणच आहे या आणि या रेषेमध्ये. त्यानंतर इथे आणि इथे होणारे लघुकोण आहे तो आपल्याला दाखवता येणार नाही, कारण आपल्याला फक्त विशाल कोण इथे दाखवायचा आहे. त्यानंतर बघा पुढे, तुम्हाला एका हाताचं चित्र दिलेलं आहे आणि त्या हातामध्ये सुद्धा तुम्हाला विशाल कोण दाखवायचा आहे. तर विशाल कोण दाखवायचा असेल तर या कोपऱ्याच्या इथला हा विशाल कोण होतो. या बोटांमध्ये सुद्धा कोण तयार झालेले दिसतील, परंतु हे लघुकोण आहेत. त्यानंतर बघा, हा इथे देखील काय आहे, विशाल कोण तयार झालेला आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला इथे हा विशाल कोण आहे खुर्चीमध्ये, इथे देखील विशाल कोण आहे, इथे देखील विशाल कोण आहे, आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथं विशाल कोण सहज दाखवता येतील. इथे लघुकोण, काटकोण आणि विशाल कोण सर्वच कोण तयार झालेले आहेत, परंतु आपल्याला फक्त विशाल कोण दाखवायचे आहेत, म्हणून मी हे दाखवलेले आहेत. त्यानंतर घड्याळांच्या 2 काट्यांमध्ये हा जो मध्ये तयार होतो आहे हा काय आहे, काटकोणापेक्षा मोठा कोण आहे, म्हणजेच हा विशाल कोण आहे. तर अशा पद्धतीने आपण पान नंबर 2 वरील स्वाध्याय आज इथे पूर्ण केलेला आहे. लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पान नंबर 3 वरील पुढचा स्वाध्याय कंटिन्यू करणार आहोत. त्यासाठी बघत राहा रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनल. आणि तुमच्या मूळ बेसिक जे गणिताचं पुस्तक आहे त्यावर आधारित सर्व जे उदाहरण संग्रह आहेत, जी बेसिक माहिती आहे ती तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे गणिताच्या, त्यावरचे सर्व व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये इयत्ता 4थीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ते देखील तुम्ही अवश्य बघा, म्हणजे तुम्हाला ही कार्यपुस्तिका अतिशय सोपी जाईल सोडवायला आणि तुमचं बेसिक कन्सेप्ट देखील क्लिअर होतील. चला तर मग परत भेटूया नवीन स्वाध्यायामधील नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.